मित्रांनो, सोयाबीन पेरणीपूर्वी हा व्हिडिओ बघा, 100% गॅरंटी देतो तुमचं नुकसान होणार नाही। मित्रांनो, आपण पेरणीपूर्वी नकळत काही गोष्टी करतो आणि त्या गोष्टीमुळे आपल्या सोयाबीन जर्मिनेशनवर खूप मोठा परिणाम दिसून येतो। मित्रांनो, ज्यावेळेस आपण घरचे बियाणे ठेवतो आणि घरचे बियाणे सोयाबीन पेरणीसाठी काढल्यानंतर आपल्या ज्या घरच्या लक्ष्मी आहेत त्यामध्ये थोड्याफार काडी किंवा कचरा दिसला की त्या बियाण्याला पूर्णपणे चाळीत भाजतात। मित्रांनो, सोयाबीन बियाणे खूप नाजूक असतात, त्यांचं कवच हे खूप नाजूक आहे। तुम्ही हरभरा बियाण्याला कितीही चाळलं तर त्याचा एवढा मोठा परिणाम जर्मिनेशनवर होत नाही, परंतु सोयाबीन बियाणे जर तुम्ही खूप जास्त चाळले तर 100% जर्मिनेशनवर परिणाम होतो। त्यामुळे थोडाफार काडी कचरा असेल वेचून घ्या, जास्त प्रमाणात चाळू नका। ही झाली पहिली गोष्ट। त्यानंतर दुसरी गोष्ट की बऱ्याच शेतकरी बांधवांचा एक भ्रम आहे की खूप जास्त प्रमाणात चोळल्यानंतर बीज प्रक्रिया चांगली होती। मित्रांनो, तुम्ही बीज प्रक्रिया करताल, परंतु जेवढा फायदा बीज प्रक्रियामुळे होणार नाही तेवढं नुकसान तुम्हाला दिसून येईल। म्हणजे बऱ्याच शेतकरी बांधवांना जो नाद आहे की जास्त प्रमाणात बियाण्याला चोळणे ही अतिशय चुकीची पद्धत आहे। सोयाबीन बियाणे खूप नाजूक असतात, एकदम हलक्या हाताने बीज प्रक्रिया करा किंवा ताडपत्री घेऊन त्यावर बियाणे टाकून औषध टाकून दोघंजणं ताडपत्री घेऊन त्या झोळीसारखं ज्या पद्धतीने झोळी आहे त्या पद्धतीने खालीवर करून त्या बियाण्याला औषध लावा, म्हणजे जर्मिनेशनवर परिणाम होणार नाही। मित्रांनो, त्यानंतर महत्त्वाची तिसरी गोष्ट की 75 ते 100 mm पाऊस झाल्याशिवाय, म्हणजे आपल्या जमिनीमध्ये प्रॉपर ओल असल्याशिवाय पेरणी करू नका। तुम्ही 20 जूनपासून 30 जूनपर्यंत कधीही पेरणी करू शकता, पेरणीसाठी घाई गडबड करू नका। कारण मित्रांनो, आपल्या जमिनीमध्ये जर प्रॉपर ओल असेल तर त्याच बियाण्यांचं जर्मिनेशन चांगलं होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची चौथी गोष्ट की बऱ्याच शेतकरी बांधवांना माहिती नाही की बियाणे जमिनीमध्ये किती सोडायचे। मित्रांनो, बरेच शेतकरी बांधव ज्या पद्धतीने आपण हरभरा 10-8 cm खोल सोडतो त्याच पद्धतीने सोयाबीनचीसुद्धा पेरणी करतात आणि त्यांच्या सोयाबीनचं जर्मिनेशन होत नाही। मित्रांनो, सोयाबीनचं 100% जर्मिनेशन व्हायचं असेल तर आपल्याला जे बियाणे आहे 3 ते 5 cm जमिनीत खोल गेले नाही पाहिजे, तरच आपल्या सोयाबीन बियाण्यांचं जर्मिनेशन चांगलं होणार आहे। मित्रांनो, अतिशय सोपे आणि महत्त्वाचे पॉईंट होते जे की आपल्याकडून नकळत होतात आणि आपलं नुकसान देखील होतं। मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, इतर शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा। धन्यवाद।